नमस्कार मित्रांनो, मराठी संस्कार चॅनलवर मी ममता पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते. आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक व्हॉट्सअपवर गाजलेली सुंदर कविता. या कवितेचे नाव आहे पंढरच्या विठुराया कस काय रे बरे का, आणि या कवितेचे कवी आहेत संकर्षण कराडे. म्हणून या कवितेचे सारे श्रेय संकर्षण कराडे यांनाच जाते. चला तर मग पाहूया. पंढरीच्या विठुराया कस काय रे बरे का, पंढरीच्या विठुराया कस काय रे बरे का, यांना वारी नाही म्हणे आ खरे का. पंढरीच्या विठुराया कस काय रे बरे का, यंदा वारी नाही म्हणे आ खरे का. म्हणजे यंदा रखमायन पांडुरंगाला आम्ही पाहायचं नाही. अरे लेकरांनीच कसं आपली आई आणि बापाकडे यायचं नाही. नाही नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमल का? अरे पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, तुझं दर्शन यंदा गावोगावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण बीपी किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा खाकी वस्त्र घालून, कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे, पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे, एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस देवा, तुझं नाहीच काही चुकत रे. युगे 28 उभा आहेस, पाय नाही का दुखत रे? नाही येत बघ देवा, यंदा तुला आराम देतो. नाही येत बघ देवा, यंदा तुला आराम देतो. पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. पण तेव्हा मग घरच्या मात कसलीच भीती आणू नको, आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठलाच संसर्ग ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची, आणि या सगळ्यावर मग एकच लस, ती म्हणजे ज्ञानबा तुकारामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पण तोवर तुझ्या भक्ताकडे असाच लक्ष ठेव बघ, पण तोवर तुझ्या भक्ताकडे असाच लक्ष ठेव बघ. रामकृष्ण हरी. कविता आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.